केंद्रीय मंत्र्यांकडून अपेक्षा काय असणार? त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे. ज्या परिस्थितीत हा देश आहे, यामध्ये महागाई असो वा आर्थिक विषय, आरोग्य विषय असो वा बेरोजगारी, या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातील मंत्र्यांवर जबाबदारी आली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांना लघु सूक्ष्म मध्यम असं एक खातं दिलं. नारायण राणे यांची उंची त्याच्यापेक्षाही मोठी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, परंतु आता लघु आणि सूक्ष्म उद्योग खात्याचे मंत्री झाले. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळे त्यांना नवीन चेहरे मिळाले. मंत्रिमंडळाचा चेहरा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नवीन मंत्र्यांना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या. यासोबतच शिवसेनेला फटका बसावा यासाठी त्यांना मंत्रिपद दिलं असेल तर तो कॅबिनेटचा अपमान आहे असंही त्यांनी उद्देशून म्हटलंय. संजय राऊत यांनी एकनाथराव खडसे यांच्याबाबत बोलताना, हे सोडाचं राजकारण आहे, कार्यवाही असेल तर तीन पक्षाचे नेते एकत्र असतील आणि त्या संदर्भातील निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. नक्कीच नारायण राणे यांना मंत्री केलंय. लघु सूक्ष्म मध्यम असं एक उद्योग खात्याचे मंत्रीपद त्यांना दिलं. खरं म्हणजे नारायण राणे यांचं ज्याला आपण कद म्हणतो, उंची म्हणतो कामाची, ती त्यापेक्षा मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, अनेकदा मंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळलेली आहेत, पण त्यांना आता लघु आणि सूक्ष्म खात्याचं मंत्रीपद दिलेलं आहे. आता त्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या माध्यमातून मोदींना जी काही अपेक्षा आहे, विशेषतः रोजगार वाढवण्याचं मोठं कार्य त्यांच्यापुढे आहे, काम आहे, आव्हान आहे. पण एक मात्र भारतीय जनता पक्षानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत की आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये चेहरे मिळाले महाराष्ट्रात. आता कपिल पाटील हे राष्ट्रवादीचंच प्रॉडक्ट आहे, भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचंच प्रोडक्शन आहे, नारायण राणे हे शिवसेना काँग्रेस करत बीजेपीत गेलेले आहेत, हे पाहिल्यावरती म्हणजे मूळ चेहरा जो आहे मंत्रिमंडळाचा हा शिवसेना राष्ट्रवादीचाच आहे. जर तुम्ही केंद्रात पाहाल तर केंद्रातसुद्धा अनेक जुने जाणते बाजूला आहेत आणि बाहेरून आलेले अनेक प्रमुख लोक जे आहेत त्यांना जबाबदारी दिल्या आहेत, पण ते त्यांच्यामधलं सक्षमता पाहून त्यांना दिला असावा असं मी मानतो. नवीन मंत्र्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान द्यावं. विशेषतः आरोग्यमंत्री आहेत आपला नवीन, त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. त्यानंतर लघुमध्यम उद्योग खात्याचे जे मंत्री आहेत नारायण राणे, त्यांच्यावर रोजगार निर्माण करण्याचा आणि या लहान उद्योगांना जो पूर्णपणे या काळामध्ये मरून पडलेला आहे त्यांना संजीवनी देण्याचं आव्हान त्यांच्यापुढे मोठं आहे, हे त्यांनी करावं. शिवसेनेला फटका बसण्यासाठी जर त्यांना मंत्रिपद दिला असेल तर तो कॅबिनेटचा अपमान आहे मोदींच्या, असं आहे की त्याविषयी एकनाथ खडसे स्वतः बोलू शकतील. पण हे जर सुडाचं काही कारवाई असेल तर त्या संदर्भात आम्ही त्याजशी म्हणालो की तीन पक्षाचे लोक एकत्र बसतील महाविकास आघाडीचे आणि त्या संदर्भात बोलतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.